बागलाण तालुक्यातील नवे पिंपळकोठीच्या कातरवेल शिवारात चोरीचा विचित्र आणि तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्क घरासमोर उभ्या असलेल्या ट्रकचे टायर चोरट्यांनी लंपास केले असून सिमेंटच्या विटांवर ट्रक उभा करून दोन्ही डिस्कसह दोन नवे टायर चोरट्यांनी लंपास केल्याने कातरवेल परिसरात खळबळ उडाली आहे. ताराबाद पिंपळनेर रस्त्यालगतच्या कातरवेल येथे हा चोरीचा प्रकार घडला आहे. यापूर्वी देखील या परिसरात छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या असल्याचे बोलले जात असून आता थेट उभ्या असलेल्या ट्रकचेच टायर चोरट्यांनी खोलून नेत पोबारा केल्याने कातरवेल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळकोठे तालुका बागलाण येथील रहिवासी सागर निकम हे आपल्या कुटुंबियांसह ताराबाद पिंपळनेर मार्गावरील कातरवेल शिवारात राहतात. निकम यांचा ट्रक व्यवसाय असून त्यांच्या स्वमालकीचा ट्रक MH 41 G 73 21 त्यांच्या घरासमोर उभा असताना अज्ञात चोरट्यांनी ट्रकला जॅक लावून डिस्कसह दोन टायर काढून घेतले आहेत. त्यानंतर चोरट्यांनी ट्रक चक्क सिमेंटच्या विटा रचून उभा करत पोबारा केला आहे. ट्रक मालक सागर निकम यांनी महिनाभरापूर्वीच ट्रकला दोन नवीन टायर टाकले होते. मात्र तेच नवे दोन टायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने निकम यांचे 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. निकम यांनी परिसरातील 2-3 युवकांवर संशय घेतला असून संशयित आरोपी हे परिसरात नेहमी पार्ट्या करून मौज मजा करत असल्याची धक्कादायक माहिती निकम यांनी जायखेडा पोलिसांना दिली आहे. मी सागर विश्वास निकम, आत्ताच 1 महिन्यापूर्वी टायर टाकून गाडी उभी केलेली आहे. 7 तारखेच्या रात्रीला माझे टायर चोरीला गेलेले आहे आणि सगळ्यात मेन पॉईंट असा आहे की इथून 2-4 वेळेस चोऱ्या झालेल्या आहे आणि एकदम विचित्र घटना घडत आहे. इथून मी जायखेडा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, तक्रार नोंदली आहे, पोलीस येत आहे. आणि सगळ्यात मेन पॉईंट इथं शेजारीचं 2-3 जण असे आहे की पार्ट्या करतात, त्यांच्यावर माझा फुल डाऊट आहे. त्याच्यामुळं तुम्ही थोडं ज्याचे वाहन असतील इथं त्यांनी थोडं सांभाळून राहावे.